इचलकरंजी महाराष्ट्रातील सर्वाधिक श्रीमंत नगरपालिका पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. इथल्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून इचलकरंजी शहर ओळखलं जातं. याच नगरीला कामगार नगरी म्हणूनही ओळखलं जातं. अशा या नगरीच्या नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे. सुरुवातीला इचलकरंजी नगरपालिकेमध्ये 2.5 वर्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता आणि त्यानंतर शहर विकास आघाडी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कारंडे गटाची सत्ता होती. त्यामुळे सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हे जनतेला शेवटपर्यंत कळालंच नाही. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना लक्ष्य करत यंदाची निवडणूक लढवत आहेत. 31 प्रभागातून 62 जागांसाठी ही निवडणूक होती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचा एक गट एकत्र येऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहे. तर भाजपा स्थानिक ताराराणी आघाडी आणि मँचेस्टर आघाडीबरोबर निवडणूक रिंगणात उतरली आहे. या आघाडीचं नेतृत्व भाजपाचे आमदार सुरेश हळवणकर करत आहेत. आघाडीच्या माध्यमातून आम्ही 62 नगरसेवक उभे केलेले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचा उमेदवार उभा आहे. 100% काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल. साधारण 50 ते 55% आमच्या आघाडीच्या जागा निवडून येतील हा विश्वास आहे. इचलकरंजीची ही निवडणूक इचलकरंजीच्या जनतेला नागरी सुविधा देण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी दिवसातले 24 तास आठवड्यातले 7 दिवस नळाला पाणी 5 वर्षात देणार. अन्यथा पुढची निवडणूक आम्ही लढवणार नाही. या इचलकरंजीला कर भरणाऱ्या नागरिकांना ज्या कंपल्सरी सर्व्हिसेस देणं कायद्यानं जे अभिप्रेत आहे की रस्ते करणं पिण्याचं पाणी देणं आणि आरोग्याचा प्रश्न आणि सार्वजनिक स्वच्छता हे सगळे प्रश्न सुटलेले नाही आहेत. यावेळी पहिल्यांदाच इचलकरंजीच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद ते थेट जनतेतनं असल्यामुळं नगराध्यक्षपदाच्या खुर्चीला कोणताही धोका नाही आहे. वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरीत अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत आहेत. त्यामुळे या नगरीचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्रपणे या निवडणुकीत आपलं नशीब आजमावत असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. तर या नगरीतील समस्या सोडवण्यासाठी कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्ष सुद्धा निवडणूक रिंगणात उतरले. नगरपालिकेतला भ्रष्टाचार संपवलेला आहे आणि त्याच पद्धतीनं भ्रष्टाचार विरोधी जी जनआघाडी आहे ही भ्रष्टाचार संपवून नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. आजपर्यंत आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून बरीच आंदोलनं केलेली आहेत. पाणीपट्टीवाढीचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, बऱ्याच वेळा आम्ही आंदोलनं केलेले आहेत. त्यामुळं ह्या आंदोलनाचं फलित या ठिकाणी आम्हाला निश्चित मतदार जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यामध्ये देतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो. शहराच्या विकास कामाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक होत असल्याचं वरवर वाटत असलं तरी ही निवडणूक काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश आवाडे आणि भाजपचे विद्यमान आमदार सुरेश हळवणकर यांचं राजकीय अस्तित्व सिद्ध करणारी असणार आहे. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.